मनसे अध्यक्ष राज ठाकरे काळाराम मंदिरात दाखल झालेत. राज ठाकरे काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आरती करतील, त्यानंतर दिवसभर पदाधिकाऱ्यांच्या गाठी भेटी होतील. उद्या दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाची बैठक आणि वर्धापन दिन मेळावा होणार आहे. आगामी लोकसभेचे रणशिंगही राज ठाकरे नाशिकमधूनच फुंकणार आहे. यंदाचा मनसेचा वर्धापन दिन सोहळा नाशिकमध्ये होतोय आणि इथूनच लोकसभा निवडणुकांचा रणशिंग राज ठाकरे फुंकणार आहेत. गेल्या 1.5 वर्षापासून राज ठाकरे सतत बैठकांवर बैठका घेत आहेत, राज्यातल्या अनेक भागांचा दौरा करत आहेत आणि आता लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकांचा जोर वाढलेला आहे. तरी दृश्यात काळाराम मंदिरातली राज ठाकरे काळाराम मंदिरात पोहोचले, तिथे ते मंदिरात भेट देतील, पूजा करतील, आरती करतील आणि त्यानंतर दिवसभर नाशिक जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघांचा आढावा घेतील आणि त्यानंतर उद्या मात्र मनसेचा वर्धापन दिन सोहळा नाशिकमध्ये साजरा होतोय. आता राज ठाकरे काळाराम मंदिरात येत आहेत. इथे दृश्य काळाराम मंदिरातली काळाराम मंदिर परिसरामध्ये राज ठाकरे सध्या आहेत. मंदिरात ते येत आहेत, आरती करणार आहेत, मंदिरात पूजाही करणार आहेत. त्यानंतर आज दिवसभर पदाधिकाऱ्यांच्या बैठका भेटीगाठी होणार आहेत. ही थेट दृश्य आहेत नाशिकमधले काळाराम मंदिर परिसरातली. राज ठाकरे काही क्षणांपूर्वीच मंदिर परिसरात दाखल झाले, तर आता अगदी काही क्षणात काळाराम मंदिरात ते दाखल होतील.